अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी अन्नधान्याच्या वितरणावर नियंत्रण राहावं म्हणून शासनानं बायोमेट्रिक प्रणाली अवलंबण्याचा निर्णय घेतलाय. याकरिता 100 कोटी रुपयांची तरतूदही शासनानं केली आहे. धान्याचा होणारा काळाबाजार थांबावा, गरजूंना धान्य मिळावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. धान्य दुकानातून किती धान्य वितरित झालं, किती शिल्लक आहे याची संपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयात बसल्या जागी मिळणार आहे. अन्न सुरक्षा कायदा 272/73 याचं व्यापक स्वरूप घेऊन ह्याच्यातही अन्न सुरक्षा 272/73 हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे, पण तामिळनाडू आणि आंध्रमध्ये त्याचं दुरुस्ती केली आहे. काळा बाजार करणाऱ्याला 6 महिने बेल मिळू नाही, त्याला कोर्टातच नाही जाता येणार या कायद्याखाली अटक केली, अशी व्यवस्था आम्ही करतो. कारण अटकपूर्व जामीन घेऊन काळा बाजार मध्ये सामील असणारी लोक कायद्याची पळवाट शोधतात असा अनुभव आहे. आणि राज्यात 30 जणांचं एक फ्लाइंग स्क्वॉड विजिलन्स 2 महिन्यात तयार होईल आणि ते कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात स्थानिक लोकांना न सांगता तपासणी करतील. त्याच्यात दोष आढळल्यास त्या दुकानदाराला आणि स्थानिक अधिकाऱ्याला देखील कारवाईस पात्र होईल. गुप्तता पाळल्या जाईल, कुठं जाणार आहे ते तिथल्या अधिकाऱ्यांनाही कळणार नाही. असं दोन्हीकडे मी करणार आहे, अन्न व औषधी आणि अन्न व पुरवठा. महाराष्ट्र शासनाच्या अंदाजपत्रकात 10-11 हजार कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करतो. 2-3 हजार कोटी रुपये कसे कुठे जातात याचा शोध शेवटपर्यंत लागत नाही. नोंदणीकरण आणि बायोमेट्रिकच्या माध्यमातून याच्यावर मात करता येईल असा मला आत्मविश्वास आहे. धान्याचा काळाबाजार करणारा व्यक्ती आढळल्यास त्याला 6 महिने जामीन मिळणार नसल्यानं भ्रष्ट व्यक्तींना चांगलाच लगाम बसेल हे नक्की. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर.